नमस्कार, माझं नाव विनीत बनसोडे आणि तुमचं सगळ्यांचं परत एकदा MDP बुलेटिन 2 आपण केलं आणि बुलेटिन 3 आता तुमचं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो आहे मिक्सर नेटवर्किंग. आपण करणार आहोत उद्योगबोध 19 आणि मिक्सर नेटवर्किंग करत असताना कसं करावं, त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी, काय तयारी करून जावी आणि मिक्सर नेटवर्किंग झाल्यानंतर आपण काय फॉलोअप ॲक्टिव्हिटीज करायच्यात त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आपण. सगळ्यात आधी मिक्सर नेटवर्किंग म्हणजे काय, त्याला स्पीड नेटवर्किंग पण म्हणतात. म्हणजे एकाच टेबलवर 10 उद्योजक बसतात आणि ते आपली ओळख खूप कमी वेळेमध्ये, म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये ते आपली ओळख करून देतात. आणि प्रत्येक टेबलवर जे 10 लोक आहेत ते 10 च्या 10 आपली ओळख करून देतात, आपला बिझनेस काय आहे ते सांगतात, आपली क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करतात, आपले टॉप क्लायंट कुठले आहेत ते सांगतात आणि आपल्याला काय हवं आहे ते सुद्धा सांगतात. आणि त्या एका टेबलवरचे 10 लोकांनी सगळं 1-to-1 शेअर केलं की मग सगळे 10 च्या 10 लोक 10 वेगळ्या टेबलवर जातात. असे आपण 100 टेबल लावणार आहोत उद्योगबोधमध्ये आणि पहिल्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारीला आपण 100 टेबल लावून 1000 लोकांचं 1-on-1 कम्युनिकेशन करणार आहोत. तो ह्याच्यावेळी करताना काय करायचं आहे, सगळ्यात आधी जसं मी मागच्या MDP 2 सांगितलं होतं की आपण जे व्हिजिटिंग कार्ड बनवणार आहोत ते उद्योगबोधसाठी स्पेशल व्हिजिटिंग कार्ड बनवा, त्याच्यावर आपला एक फोटो टाका. म्हणजे ज्यावेळी आपण व्हिजिटिंग कार्ड देतो आणि त्या व्यक्तीला भेटतो तेव्हा नंतर घरी गेल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण ते व्हिजिटिंग कार्ड बघतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा आठवतो. त्यामुळे बऱ्याच लोकांनी व्हिजिटिंग कार्ड बनवून घेतलेलं आहे. आपण 1 मिनिट करत असताना जनरली आपण खूप वेगळ्या पद्धतीने चॅप्टरमध्ये 1 मिनिट करतो, पण इकडे करत असताना टू द पॉईंट आपल्याला बोलावं लागेल. टू द पॉईंट म्हणजे एक्झॅक्टली तुमची बिझनेस कॅटेगरी काय आहे 1-2 वाक्यामध्ये सांगा. तुमचे क्रेडिबिलिटी कशी आहे, म्हणजे तुमच्याकडे अवॉर्ड, रिवॉर्ड, रिकग्निशन, लायसन्स, सर्टिफिकेशन्स हे कुठले आहेत ते 1-2 सेंटेन्समध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे टॉप 3 क्लायंट्स कोण आहेत ते सांगा, कारण टॉप क्लायंट्सनी क्रेडिबिलिटी निर्माण होते. आणि आपण जसं MDP शिकतो, टॉप क्लायंट असे क्लायंट नाही आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला जास्त बिझनेस मिळतो, टॉप क्लायंट असे क्लायंट आहेत की ज्यांची क्रेडिबिलिटी आपल्याला मिळते. जसं आम्ही NASA सप्लाय करतो किंवा आम्ही LNT सप्लाय करतो किंवा आम्ही रेल्वेचे प्राऊड वेंडर आहोत, त्यामुळे क्रेडिबिलिटी निर्माण होते. आणि ती क्रेडिबिलिटी निर्माण होण्यासाठी आपले टॉप 3 क्लायंट्स सांगायचे आहेत. आपण ज्या बिझनेसमध्ये आहोत त्या बिझनेसमधले क्लायंटसुद्धा आपल्यालाच माहीत असतात. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मी माझा बिझनेस सांगितला, आता मला क्लायंट्स द्या असं म्हणायच्याऐवजी जर तुम्ही क्लायंट स्पेसिफिक सांगितलेत आणि त्या क्लायंटची नावं सांगितलीत, तर आपण नेहमी सांगतो की विशलिस्ट बनवा आपल्या क्लायंटची. आपल्याला कुठल्या क्लायंटबरोबर काम करायचं आहे त्या क्लायंटची नावं लिहून काढा आणि 5 ते 10 नावं ही तुम्ही तुमच्याबरोबर तयार ठेवा. आणि शेवटी सांगा की मला ह्या 5 कंपन्यांमध्ये, ह्या डिपार्टमेंटमध्ये, ह्या व्यक्तीला भेटायचं आहे. त्यामुळे क्लिअर कट ते नाव जाणं खूप गरजेचं आहे आणि ती 5 ते 6 नावं तुम्ही तुमच्याबरोबर ठेवा. ऐकत असताना, आपण बोलत असताना तर बोलूच, पण जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा समोरचा व्यक्ती ज्या ज्यावेळी आपले टॉप 3 क्लायंट सांगतो त्यावेळी त्या व्यक्तीचं नाव आणि त्याचे टॉप 3 क्लायंट्स लिहून घ्यायचे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे आपण खूप कमी लोकांना माहीत असतं की ऐकताना सुद्धा आपण त्या समोरच्या व्यक्तीचे जे टॉप 3 क्लायंट्स आहेत ते लिहून घ्यायचे. म्हणजे आपल्याला कळतं की आपण ह्या व्यक्तीच्या थ्रू ह्या क्लायंटपर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणून आपल्याकडे एक लिस्ट निर्माण होते की हे मेंबर आहेत आणि ह्या मेंबरची ह्या क्लायंटकडे ओळख आहे. त्यामुळे तसे ऐकताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचे टॉप 3 क्लायंट्स तुम्ही लिहून घ्यावेत. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपण व्हिजिटिंग एक्सचेंज करतो तिथल्या तिथे व्हिजिटिंग कार्डवर लिहून ठेवा कुठल्या चॅप्टरचा माणूस आहे आणि कुठल्या गावावरून आलेला आहे, कारण उद्योगबोधमध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातनं लोक येणार आहेत. त्यामुळे पुण्याचा आहे किंवा नागपूरचा आहे किंवा जळगावचा आहे, मी उद्योगबोधला भेटलो खरा पण हा कुठे बिझनेस आहे, कुठे याचं ऑफिस आहे, तर त्या व्हिजिटिंग कार्डवर पेनाने लगेच लिहून ठेवा. यु नो की ह्याला ह्याचे हे क्लायंट्स आहेत किंवा मी यांना हे बोललो आहे किंवा हे ह्या गावातून आलेत किंवा ह्या चॅप्टरमधून आलेत. सो मला वाटतं मिक्सर नेटवर्किंग आपण रेकॉर्ड करणार आहोत, 1000 लोक एकमेकांशी बोलून 1-on-1 कम्युनिकेशन करणार आहेत आणि आय एम एक्सपेक्टिंग की कमीत कमी 10,000 रेफरल आपण तिकडे निर्माण करू शकतो असं माझं पर्सनल फिलिंग आहे. आणि त्यासाठी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा, धन्यवाद.